मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर आज न्यायालयाने आपले मत स्पष्ट केले आहे. 102 व्या घटना दुरुस्तीमुळे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे वारंवार सांगितले आहे, मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. मराठा आरक्षण अडगळीत पडणे हे मोदी आणि फडणवीस सरकारने केलेले पाप आहे, असे वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत के वेणुगोपाल साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे की महाराष्ट्र सरकारला 102 च्या घटना दुरुस्तीनंतर अधिकार राहिले नाही, हीच गोष्ट गेले वर्षभर मी सांगतो आहे. मी अनेक लेख लिहिले, अनेक बाईट्स दिल्या, अनेक वेळा मी सांगितलं की एक तर सरकारने त्याच्यामध्ये चूक केलेली आहे, त्या 102 घटना दुरुस्ती करताना संभ्रम निर्माण केलेला आहे की अधिकार आहे की नाही हा प्रश्न मीच मला जेव्हा एक्सपर्ट म्हणून बोलवलं होतं त्यावेळेसुद्धा मी उपस्थित केला होता. त्या संदर्भात सगळे त्या ठिकाणी मिनिट्स ऑफ द मीटिंग आहेत, उपलब्ध आहेत, नेटवर आहे, मी वारंवार सांगत होतो. आणि हा 11 ऑगस्ट 2018 हा कायदा लागू झाला, त्यानंतर 3 महिन्यांनी फडणवीस साहेबांनी हा कायदा पास केला. मी सांगत होतो की ज्यावेळेस त्यांना कायदा त्यांचा अधिकारच नव्हता, शासनाचे अधिकार काढून घेतले आहे आणि म्हणून ती गोष्ट सिद्ध झाली. आज के वेणुगोपाल हे महाधिवक्ता आहेत, त्यांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी तंतोतंत मी खरा ठरलेलो आहे. आणि म्हणून मी पुनश्च सांगतो की महाराष्ट्राला या संदर्भात ओबीसींना आरक्षण देण्याच्या संदर्भात SEBCचं आरक्षण देण्याच्या संदर्भात अधिकार नव्हते, हे काम फडणवीस साहेबांनी केलं ते चुकीचं केलं आहे.